चहा पिऊन जाण्याची तयारी सुरू आणि जायचं काय राव की आजचा दिवस राव की आजचा दिवस कशी आहेस आणि कसं राव माझ्यासाठी नव्हती रडत खरंच ती शिवायसाठीच रडत होती हो ना मंडळी कसे आहात मी स्नेहल तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळे मजेत असतील होप सो आणि मजेत असायलाच पाहिजे आणि शिवायची चालली मस्ती आणि चाललंय आजीकडनं गुळ शेंगदाणा खाणं शिवायला इथं आल्यावर खूप आवडत आल्यावर त्याला गुळ आणि शेंगदाणा खायला खूप आवडतं मम्मीच्या हातानं आणि कोण आले अश्विनीची मम्मी भेटायला आल्यात आम्हाला हो ना आणि मम्मा मम्मा हाय का कशी आहे मम्मा कशी आहे आणि आत्ती आली आम्हाला भेटायला म्हणली चला आता काय लेकीच्या नंदाची सासू आली मग याव भेटायला हो ना आत्ती हा आणि अश्विनी पण आली आहे अश्विनी आत्याकडेच होती आणि अश्विनी पण भेटवते काल अश्विनी नव्हती अश्विनी आत्याकडे गेली आहे थोडे दिवस तर ती पण आहे अश्विनी पण आहे अश्विनी पण तुम्हाला भेटवते आणि बघा वहिनीच आहे कुठे आता हाय तर करा हाय कशी आहेस आणि कसं होतं माहेरचं सुख मी गेले आणि दुसऱ्या दिवशी मॅडम गेल्यात माहेरी भेटण्यासाठी आलात फक्त का राहण्यासाठी आलाय भेटायला भेटायला आली आणि मस्त दिसतीये गोड दिसतीये तर चला तर मग वाजले 12:30 चाललाय मम्मीचा स्वयंपाक आणि स्वयंपाक केलाय तुम्हाला दाखव बनवले मटन इथे बनवले सुक्क आणि याच्यात बनवले ग्रेव्ही आणि इथे बनवली आमटी मटन आमटी आणि तिकडे लावलंय आत्याच्या स्टाईल मटन करण्याचा प्रयत्न केलाय बघू कसं झालंय कसं नाही आणखी कोणी ट्राय केलं नाही ट्राय केल्यावर सांगते आत्यानं म्हणजेच अश्विनीच्या मम्मीनं लास्ट टाइम मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आहे आत्यानं येऊन आमच्यासाठी मटन बनवून दिलं होतं त्याची सो त्याच पद्धतीनं बनवलंय आणि इथं ही माझी बहीण आणि ही शिवायची दुसरी मम्मा आणि कसली रडली होती सानिया सगळे कसं म्हणत होते सगळे म्हणत होते माऊ किती रडती आहे शिवायसाठी आणि माऊ माझ्यासाठी नव्हती रडत खरंच ती शिवायसाठीच रडत होती हो ना आता जाणार आहेत आम्ही नाही उद्या जाणार आहेत उद्या जाऊ आणि सांगू इथं आल्यानंतर इथून इथल्या सोडायचं अजिबात मन नसतं आणि आमचंही जाण्याचं नसतं तर बघूया मिस्टर थोरा त्यांना गळ घालूया सगळेच बोलतायत सर हा आजचा दिवस काय म्हणतात पतीदेव आणखी नक्की तुम्ही तरी एक दिवस मी तर 2 दिवस राहायला तयार आहे मला बघूया काय होतं कमर सोय राहतोय काय झालं अश्विनी आली का अशा बाई आणि ते तिला अशा बाई म्हणतात अशा बाई आणि दरवेळेस असे आम्ही गेलो की अश्विनी आजारी पडते आणि मग तिला माहेरी जावला 2 वेळा असंच झाले की नाही आज नाही पडणार आली मी आजारी नाही पडणार कारण परत ताई येणारच नाही तर होय अश्विनी होय का पडशील काय आज आजारी उद्या पडेल उद्या पडाल ना साडी लपून माहिती होय हो साने आणि सानिका माझ्या काकांची मुलगी आहे पण ती आमच्याकडे असते आणि आम्ही तुम्ही इथूनच बघत आहेत की ती माझ्या सख्खी बहीणचा वर आहे होय का काय खाणे आपण सख्ख्या बहिणी खरं सांगायचं नक्की फक्त तिने लग्नाला नाही बोलवा तिला मी लय चिडवते हो ना सांगा तिला खूप चिडवतो आम्ही असं आहे काय तिला खूप चिडवते मी तुला बहीण मानते पण बघू तुझ्या लग्नात मला किती लक्षात ठेवते हो सांग नाही असं नाही होणार माझं लेकरू माझं सगळं ऐकलं हो ना जसं की न ऐकलं होत तसं ऐकलं होतं का मी काय झालंय सगळं स्वयंपाक रेडी पप्पा आहेत ना टीव्ही बघताय कुठेच होते कुठेच होते भैया पप्पा कुठे इकडे चाललंय यांचं शिवाय अरे बापरे अभ्यास करत करत खाणं चाललंय काय आणि अरे देवा नाही काय तरी निसटलं हो शुभ जेवण नाही हो फुटत आहे काही आणि करमत आहे का तुम्हालाच विचारते बर झालं एका जागेवर बसलं तर आल्यापासून
आता कर मग सगळ्या बसल्यात मम्मी इतक्या बिझी होती आता गप्पा मारायला लागली बघा तू काय म्हणते आणि तुझी भाजी सगळ्यांना खूप आवडते तुझ्या हातचे आज तशीच केली आम्ही काय म्हणलंय काय म्हणलंय इथंच नीट करणार मला म्हणून तर मी करते मला घरी फक्त होय नाही खरंच खूप छान करते आत्या माझी भाजी आणि आम्ही तिच्या स्टाईलनी केली आज काय शुभू ते कस काय माहित नाही हो हो आहे आहे शिवाय काय करतोय हा कोणाकडनं जेवण करतोय होय आणि तू काय खेळतोय खेळत खेळत जेवण असत का शुभू तुला काय वाटत का मौजू घालती मला तर बघून नाही दिलं बर जाऊन द्या मी असेल बसू काय उतरत माझ्या चहा पिऊन जाण्याची तयारी सुरू आणि निघालो आम्ही आता जायचं काय राव की आजचा दिवस राव की आजचा दिवस आई तयार आहेत पप्पा तयार आहेत नाही सॉरी आई तयार आहेत संजय तयार आहेत मी तयार आहे पण पप्पांना विचारायचं कोणाची हिंमत होईल सगळे मला म्हणतात तू विचार पप्पांना तू विचार मी गेले ते झोपलेले होते त्याच्या मम्मी पण विचारलं नाही पण म्हणलं चला आता घ्या विचार त्याला चला आता घेऊ आवरायला कारण ते जर नाही म्हणले तर मग काय करायचं सो निघालो काल आलो आज चाललो आल्यासारखं वाटलं नाही राहिल्यासारखं वाटलं नाही ऐका ना तर चला जाऊ का नको ए भाऊ इकडे इथे मम्मीनं आम्हाला संक्रांतीचं वाण पण दिलंय संक्रांतीचा महिना पण चालू आहे तर आणि वाणात आम्हाला अशी प्लेट दिली मला आईंना परत मग आईंना ती आईने साडी घातलेली ती साडी पण दिली आहे मी घेतली नाही कारण मी दिवाळीची साडी अजून घेतली नाही मम्मीनं पैसे दिले होते त्याचे आणि त्याच्यामुळे यावेळेस म्हटलं आता तीच घ्यायची तर आता कशाला म्हणून घेतली नाही अग माझ्याकडे कसं देते त्यांनी तुला दिले ते म्हणलं पहिल्यांदाच पाया पडे आज रडायचं नाही ही आमची अश्विनी दाग बोल तरी काय लाजरी अश्विनी बर बर आता काय तुला तिळगुळ द्यायचं का त्यांना जा आता गाडीत जाऊन तिळगुळ दे तिळगुळ गाडीत द्यायला हा हा चला पडत नाही राहायचं होत आपल्या तिघांचं पण होत फक्त पप्पांनाच विचारायचं डेअरिंग नव्हती कोणाची काय म्हणलं असत तुम्ही
मला आलं म्हणजे मी आलते विचारायला पण तुम्ही झोपले होते. हा हे मी आलते ह्यांनी मी म्हणले विचार पप्पांना मग थांबो. चला जाण्याचा प्रवास सुरू झाला. 4 वाजलेत आणि आम्ही निघालो. तिकडून येताना लवकर निघतो आणि जाताना नेहमीच लेट होतं. तर जाई जाईपर्यंत आम्हाला 8 तर नक्की वाजतील. आणि चाललोय तर एका ठिकाणी थांबलो डिझेल भरण्यासाठी. आणि आता जाऊया घरी. सगळे शांत आहेत, सामसुमेत. आणि आम्ही पण खूप बोर व्हायला लागले. शिवाय तर झोपलाय. शिवायची मस्त झोप पण होईल जाई जाईपर्यंत. आणि चला आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटते घरी गेल्यानंतर. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग. आणि हे सगळे कसे गँग वरती आली आहे. शिवाय तुला करमतय का? करमतय. हां आता इथे दीदी बाबू आहेत, मग करमत. आणि जिकडे जाईल तिकडचं होतं. शिवाय माहितीये तुम्हाला करमलं का ग दीदी बाबू? शिवाय नव्हता तर करमलं. शिवाय नव्हतं तर करमलंय म्हणजे करमलंय म्हणजे करमलंय. बर बर बर. त्या पोरीला खूप गुदगुल्या होत्या, तिला थोडं पण जमत नाही गुदगुल्या केलेल्या. बर चला आम्ही आलोत मामाच्या गावावरनं. आणि अजिबात करमायना, खूप बोर होतंय, कसं तरी होतंय. आणि दीदी अजिबात मला एंटरटेन करायना. आणि मला खूप बोर होतंय दीदी, तरी पण दीदी माझ्याकडे लक्ष द्यायना दीदी. तर चला तर मग या व्हिडिओचा एंड करूया. आणि ना आजचा व्हिडिओ खूप छोटासा झाला असेल, कारण काय शूट करावं काय नाही काय समजलं नाही. कारण खूप दिवसातून गेलो होतो, त्यात पुन्हा आई होत्या, मम्मी होती. सो सगळ्यात गप्पा गोष्टी करण्यात वेळ गेला. त्यानंतर आत्या आली, नंतर माझे एक मामा आले जामखेडचे. आणि दिवस असा सगळा तो निघून गेला घाई गडबड. आणि खाणं पिणं करणं यातच. सो जेवढं जेवढं मला शक्य तेवढं मी तुमच्यासाठी शूट केलं आहे. सगळं मला करणं पॉसिबल झालं नाही. तुम्ही समजू शकता घरी खूप दिवसानंतर आपण गेलो. त्यानंतर पुन्हा इकडची मंडळी सगळी तिकडे नेल्यानंतर काय धावपळ होते, कशी मजा उठते ते. त्याच्यामुळे मला जेवढं शक्य तेवढं तुमच्यासोबत शेअर करते. नक्कीच तुम्हाला ते पण आवडलं असेल. तर होप सो मी तर गृहित धरलं आहे तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल. आणि येताना पण काय बोलायचं समजलं नाही. म्हणजे पप्पांसमोर मला बोलायला थोडंसं ऑकवर्ड फील होतं, कारण ऑब्विसली सासरे त्यांना तसं म्हणजे ते काय मला त्यांची बंधनं वगैरे नाही आहेत. आणि तुम्ही सगळ्या व्हिडिओमधनं बघतात ते खूप फ्रँक आहेत वगैरे. पण ते असतं ना एक आदराचं नातं, सो तेच मला त्यांच्यासमोर असं बटपट बडबड बडबड करायला जमत नाही. आणि खूप वेळा ट्राय करते, पहिले खूप बोलायची, म्हणजे पहिले व्हिडिओ शूट करायचे त्यांच्यासमोर. पण मला इतक्या जरासं थोडंसं असं अनकम्फर्टेबल फील होतं आहे. आईंसमोर तर काही वाटत नाही, त्याच्यामुळे मग गाडीत मी जास्ती काही बोलले नाही. आणि पण ते खूप फ्रँक आहे, त्यांना उलट आवडतं व्हिडिओमध्ये यायला वगैरे. आणि नेहमी बघतात, सपोर्ट आहे. पण एक आदराचं नातं असतं, एक आदराची भावना असते. सो तरी पण मी भरपूर प्रयत्न केला आहे भरपूर शूट करण्याचा. तर नक्कीच माझ्या या प्रयत्नाला तुम्ही लाईक करून सपोर्ट करताल. आणि चला तर मग या व्हिडिओचा एंड करूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत, कारण माहेरून आले. आणि ऑब्विसली एका दिवसात जरी जाऊन आले तरी आली. आणि जवळ असलं ना काही वाटत नाही, असं खूप दूर असेल आणि आपण जाऊन आलो ना नक्कीच खूप बोर होतं. पण काय हरकत नाही, अजून 2-4 दिवसांनी आम्ही सगळे भेटणार आहेत. तर आहे एक कारण, कसं काय तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. आणि हा माझा चिंग्या. तर कसं वाटतंय परत आल्यावर? आणि शिवाय मस्त रिफ्रेश झाला जाऊन आला तर छान वाटतंय. बरं आता व्हिडिओचा एंड करायचा. तू करणार कसं करणार? हॅलो लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा कोण म्हणायचं? आता तुम्ही तिघं मिळून म्हणा. तर चला तर मग भेटूया लवकरच नवीन. हो लवकरच भेट. काय केलं दिवसभरात? करमलं तुला बाबू तू? आणि मस्त बासुंदी करून खाल्ली आहे सगळ्यांनी. आम्हाला दिली नाही, आम्हाला पाहिजे. आता बघा बघा. आणि मग करा व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर बोला लाईक. अजून आणि जर खूपच छान वाटलं असेल तर शेअर पण करा. आणि नवीन असताल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. कोण करणार? बाय बाय.